అనాది నిర్గుణ ప్రగటలి భవాని మోహమైసాసుర మర్దనాలకొని త్రివిధ తాపాచి కరాయ జాడని భక్త లాగి తు పావసి నిర్వాణి ఐచా జోగవా జోగవా नवरात्र उत्सवामध्ये बरेचसे लोक उपवास करतात. सिद्धेश्वर दादा मला काही काही लोक असे पाहायला भेटतात जे वर्षभर बेवडे दारू पितात तरी ते नवरात्रात उपवास करतात. किती भाग्यवान आहे पा. जन परिसरातला एकही धाबा सोडला नाही. असा माणूस 9 दिवस काही खात नाही, पित नाही, पाणी सुद्धा पित नाही. चांगली गोष्ट आहे, उपवास करतात त्याविषयी माझं दुमत नाही. पण लक्ष देऊन ऐका ना दादा, माझ्या जगदंबा मातेची कृपा जर तुम्हाला व्हा वाटत असेल, माझ्या आदिशक्ती मातेची कृपा जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये व्हा वाटत असेल, तर नवरात्रामध्ये उपवास करण्यापेक्षा ज्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली आपल्या स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल ना दादा, त्या दिवशी तुम्हाला उपवास करण्याची गरज पडणार नाही. कधीतरी प्रॅक्टिकली जगायचं शिकार आहे. वर्षभर खायचं, 9 दिवस उपाशी फिरायचं, काय काही फायदा नाही. गाढवान शेत खाल्लं पापन पुण्य, गाढवानं शेत खाल्लं आणि पापन पुण्य, असा विषय. चांगली गोष्ट आहे. नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही एवढा सुंदर उपक्रम या ग्रामस्थ मंडळीने, आता ट्रस्ट मंडळीने घेतला, त्याबद्दल मी तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो महाराज. नाही तर असे काही काही आता उत्सव आहे माझे, 9 दिवसात अशा ठिकाणी कीर्तन आहे. माझं कीर्तन झालं की दुसऱ्या दिवशी तमाशा आहे. काय बोंब पाडायचे आम्ही महाराज लोकांनी? आम्ही लोकांना सांगायचं व्यसन नका करू. आम्ही लोकांना सांगायचं एकत्रित या, अंतकरणात देवाविषयी श्रद्धा निर्माण करा. आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्याने तमाशाचे गाणे म्हणायचे. कसे लोक सुधारतील हो, मोठा प्रश्न आहे ना महाराज. माझी महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या सर्व हिंदू बांधवांना विनंती, बाबांनो देवते माते समोर असे कोणतेच कार्यक्रम ठेवू नका की त्या कार्यक्रमातून समाजाला चुकीची दिशा मिळेल. महाराज मी या मताचा महाराज नाही की प्रत्येक नवरात्र उत्सवाच्या तरुण मित्र मंडळीने आमचे कीर्तन ठेवावे, याही मताचा महाराज नाहीये मी. तुम्ही नाही कीर्तन ठेवले तरी चालेल, पण तमाशे ठेवू नका या मताचा. तर नक्कीच गड्यांनो मी, त्याचं एक व्यासपीठ आहे. मी त्या कलाकारांच्या विरोधात नाहीये, मी तमाशगिरांच्या विरोधात नाहीये, पण तुमचं व्यासपीठ वेगळं आहे. धर्माच्या ठिकाणी असे कार्यक्रम होता का मा? अरे ऑर्केस्ट्रा सुद्धा झाला नाही पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं बोलता तुम्ही? अजिबात जे ते खरं बोलतोय. मुस्लिम धर्माने कधी त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावलेलं पाहिलं का तुम्ही? नाही ना. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही. बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही. जैन धर्माचे लोक कधी त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही. तर माझ्या गणपती बाप्पा समोर, माझ्या देवी मातेसमोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? हा देशातल्या प्रत्येक हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, बाबांनो धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालेल, पण धर्माची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य जगातल्या लोकांनी करू नये. विठाला विठाला. त्यानिमित्तानं तुमच्या पहिल्या दिवसाची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. आता पहिला दिवस म्हणलं की कसं असतं, टंगळ मंगळच वातावरण असतं बरं नवनाथ दादा. बहुतांशी पहिल्या दिवशी कीर्तनकाराही साधाच असतो अशा लोकांच्या धारणा आहे. एखाद्या कीर्तनकाराला जर तुम्ही फोन केला ना, एखाद्या कीर्तनकाराला जर तुम्ही फोन केला आणि त्यांना म्हणलं आमच्या गावचा सप्ताह आहे, कीर्तनकार तिकून सांगतो मला 5वा दिवस द्या, नाही तर मला जागर द्या, नाही तर काला द्या. कारण की पहिल्या दिवशी लोकांची असं लोकांची धारणा आहे. पण असं काही नसतं महाराज. मला तर पहिल्या दिवसाचं कीर्तन खूप आवडतं. याचं कारण आहे पहिल्या दिवशी लोकही कमी असतात. सिद्धेश्वर दादा काय लाईटही गेली तरी ताण नाही, कीर्तन रंगलं तरी ताण नाही, कीर्तन पडलं तरी ताण नाही. लोक म्हणा दादा पहिल्याच दिवशी, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणून कीर्तनकाराने पहिल्या दिवशी कीर्तन केलं पाहिजे. लोक म्हणतात कीर्तन रंगत नाही. माझ्या लाईफमध्ये कीर्तन पडणं रंगणं माहीतच नाही महाराज. कीर्तन हे रंगतही नसतं, कीर्तन हे पडत नसतं. कीर्तन ही भगवंताची सेवा आहे. कीर्तन ही काय, भगवंताची सेवा आहे. ती रंगली की ब्रह्मज्ञान तयार होतो. एखाद्या वेळेस वातावरण असलं कमी जास्त पण होतो, पण रंग काही लोक म्हणतो हा
काय महाराज त्या पखवाजाने माझं कीर्तन पाडलं. तू एवढा कच्चा कीर्तनकार आहे की पखवाजा तुझं कीर्तन पाडतो. म्हशी घे ना दोन, कीर्तन गायला करतो. टाळकरी कुठं कीर्तन पाडत असतात का? गायक कुठं कीर्तन पाडत असतात का? नाही 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 नाही, स्वयंभू असलं पाहिजे माणसानं प्रत्येकच ठिकाणी. एकदा त्या सिंधुदुर्गाला माझं कीर्तन होतं आणि ते लोक म्हणे महाराज तुम्ही या. म्हणलं हो येतो मी, काही हरकत नाही. एक पखवाजा घेऊन या म्हणे. मी पखवाजा घेऊन गेलो. आता मला वाटलं काही विनयकरी टाळकरी वगैरे असू. हे लस 10-5 हजार समाज त्यांना विनाच कळत नव्हता नवनाथ दादा. आता काय करावं म्हणलं. गायक ते काय असतं म्हणे महाराज, आम्हाला काही कळत नाही. विनाही माहीत नाही, गायकही माहीत नाही. आणि एवढं भाग्यवान गाव होतं की त्या गावात एक टाळ सुद्धा नाही. म्हणलो काय नशीब आहे महाराज, महाराष्ट्रात राहून असे काही गाव आहे की त्या गावात टाळ नाही. किती अवघड आहे महाराज, बरोबर आहे का नाही? ते म्हणे कीर्तन करायचं. म्हटलं काळजी करू नका, कधी कधी काही नसलं तरी वन मॅन आर्मी तुम्हाला कार्यक्रम करता आला पाहिजेत महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. विठ्ठला सहा चरणाचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महत्व सांगतात. खरं सांगू का, कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाचा जर इतिहास पाहिला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्याने माझ्या जीवनामध्ये चुकते. ती एक, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. काय करतो? चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचा याच्यासाठी चिंतन आहे महाराज. बाकीचे साधनं कलियुगामध्ये तुम्हाला आणि मला शक्य नाहीये. सर्वच मंडळी उपवास नाही करू शकत, प्रत्येक मनुष्य तीर्थयात्रा नाही करू शकत, प्रत्येकच मनुष्य यज्ञयाग नाही करू शकत, प्रत्येकच मनुष्य कर्मकांड नाही करू शकत. पण एक गोष्ट अशी की ती सर्वांना करता येते. काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्ध. उच्चारिता नाही, काळाचीही गरज नाही, वेळेचीही गरज नाही, अवकाशाचीच गरज नाही महाराज. प्रमाण किती गोडे पहा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना, तीर्थाचे भ्रमण, तीर्थयात्रेला जायची गरज नाही. आणि एक ठिकाणी साधू संतांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे महाराज. फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन या कलियुगामध्ये सोपं आहे. का सोपं आहे याचं कारण सांगतो. त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये, कृतयुगामध्ये माणसाची आयुष्य मर्यादा खूप मोठी असल्यामुळं त्या त्या काळामध्ये ते साधनं योग्य होते. आता आपल्याला काय शक्य होणार आहे? मी जर म्हणलं आपण यज्ञाधिक कर्म करायचे, काय यज्ञाधिक कर्म करणार आहे महाराज? आपण 120 रुपयामध्ये ब्राह्मणाच्या दक्षिणे सगळं सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण. 120 रुपयामध्ये ब्राह्मणाची पूजा करणारे आपण हलकट लोक. आणि महाभारत तर असं सांगतंय की ज्यावेळेस राजसू नावाचा यज्ञ पाची पांडवांनी केला, तुपाची दार हत्तीच्या सोंडासारखी होती. आता तूप म्हणलं की चुप बसावं लागतं, तूप पायला भेटत नाही. मग यज्ञाधिक कर्म करू शकत नाही. योग याग कर्म काय शक्य आहे महाराज? पाहे पालो हाची अचणी, जय भोतरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाची चवाटा भाग आला. किती गोड प्रमाणे पहा. योग या कवी
विधी ये निनोय सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. कलियुगामध्ये योगही शक्य नाहीये, कर्मकांडही शक्य नाहीये, ज्ञान काय शक्य करणारे महाराज? कोणत्याही गोष्टीसाठी वयाची मर्यादा ठरलेली आहे. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष ठरवा की तुम्हाला पक्वा शिकायचं आहे. पहिलं ठरवा तुम्हाला कीर्तनकार व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, आमदार व्हायचं, खासदार काय व्हायचं ते 25 वर्ष. 25 ते 50 ढिलं नाही पडायचं, फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? कारण शास्त्राने सांगितलंय ना, द्वितीयम नार्जिते धना, 25 ते 50 धन कमवा, 50 नंतर प्रत्येकाने थांबून जा. मग संसारिक असेल, कीर्तनकार असेल, पुढारी असेल, कोणीतरी थांबलं पाहिजे. नाही थांबलं की घर फुटतं बरं, तुम्हाला चांगलं माहिती पुणेकरांना. कुठंतरी थांबलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? असं म्हणतात लोक. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली, दिली का नाही? आपलं टक्कल पडलं तरी घर सोडत नाही आपण. किती दिवस घरात राहणार आहे? थांबा की थोडं, आता काहीतरी देवाचं देवदेव करा, थांबलं पाहिजे. लोक म्हणतात 65 नंतर रिटायरमेंट आहे, अजिबात नाही. माणसाचं खरं रिटायरमेंट 45 नंतर आहे महाराज. 50व्या वर्षी माणसाने थांबलं ना, तर तुम्हाला तीर्थयात्रा करता येईल, थोडं फिरता येईल, पंढरपूरला जाता येईल. 70 वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंट घेतल्यावर तुम्ही कुठं जाणार? एक तर तुम्हाला आजार भरपूर आहे, जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा 150 आजारच झालेले आहे तुम्हाला. शुगर आहे, BP आहे, चालता येत नाही, गुडघे काम करत नाही, मन का गेला, काय तुम्ही पैसा असून उपयोग घेणार त्याचा? अहो तुम्हाला सांगू का, 80 वर्षाचा माणूस असेल ना, तर त्याला काश्मीरचे जरी ॲपल खाऊ घातले तर फायदा नाही, जसे खाल्ले तसेच परत येतात, ते सुट हेच होत नाही. तुम्ही त्याला बदाम खाऊ घाला, काजू, अरे बदाम आणि काजू खाण्यासाठी वयही तसं लागेल ना मला. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपले सुहित पाहे तीर्थ यात्रे जाय चुकू नको. 500 कोटीचे मालक आहे तुम्ही, वय 80 वर्षे, आणि काय करणार ते 500 कोटी? नुसतं पाहणार आहे ना, जसं आजगर आहे तसेचे तुम्ही, दुसरं काय करणार आहे महाराज? एक तर त्यातले खरसता येत नाही, चांगली मोठी गाडी घेता येत नाही, गाडीत प्रवास होत नाही, म्हणजे जे आहे ते वयातच आहे. वय निघून गेल्यानंतर जीवनामध्ये काही होत? मग संसारातल्या गोष्टी जर वयात कराव्या लागतात तर परमार्थ म्हातारपणात कसं होईल? महाराज हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपले सुहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तरणा भाग्यवंत नटे हरी, म्हातारा भाग्यवंत म्हणलेच नाही तू कोबरा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून माझी विनंती, ज्ञानही अवघड आहे, योगही अवघड आहे, कर्मकांडही अवघड आहे, मग करायचं काय? महाराज सांगतात, यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिन हा, तत् फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं, एक. दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासचं दिलं, तीन. आणि तिसरं प्रमाण पहा, कलियुगा माजी करावे.
नारे कीर्तन जेने नारायण धेले भेटी. या कलियुगामध्ये भगवंताचं चिंतन हेच आहे की ते तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकते. कबीर महाराज सांगतात, दिहुडा हो अरे दो दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम, बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया, दिहुडा. दिहुडा म्हणजे शरीर, दिहुडा म्हणजे काय शरीर. कधी तुम्ही देवाचं चिंतन करणार? अल्पाविष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बाल तो पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे का? तुम्ही करा ना तुमच्या जीवनाची वजा बाकी. 100 वर्षाचं आयुष्य देवान तुम्हाला दिलेलं. किती वर्षाचं आहे दादा? 100. त्यातले 50 तर तुम्ही झोपेतच घातले. खाली किती उरले हो? 50 मध्ये 10 वर्ष बालपणात गेले. खाली किती उरले? 40 मध्ये 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले? आता शिक्षण झालं 3 वर्ष तर कोरोनातच गेले माणसाचे. खाली किती उरलं? आता 17 वर्षात तुम्ही काय काय करणार रे? आमदार होणार आहे, सरपंच होणार आहे, गावात बंगला बांधणार आहे, का लग्न करणार आहे? बरं, सर्व गोष्टीची गॅरंटी घेता येईल. माणसाची काय गॅरंटी? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना. एवढं अल्प आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी आयुष्यामध्ये बाकीचे साधन न करता सर्वात सोपं जे साधन आहे ते भगवंताचं चिंतन आहे. आणि त्या भगवंताच्या चिंतनाचा फायदा काय? नाम संकीर्तन साधन पैसो ते, साधन पैसो ते, नाम संकीर्तन साधन पैसो ते, साधन पैसो ते, संकीर्तन साधन पैसो ते, साधन पैसो ते, नाम संकीर्तन साधन पैसो ते, साधन पैसो ते, नाम संकीर्तन साधन पैसो सांगतात. नाम संकीर्तन साधन पैसो पे, सर्वात सोपं साधन जर काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. बाकीच्या साधनाचा विचार करू नका. ठरवलं तरी अमरनाथला जायचं म्हणलं तरी वातावरण नाहीये. वरती गेल्यानंतर ऑक्सिजन मिळत नाहीये आणि कधी काय होईल याची गॅरंटी नाहीये. केदारनाथला जायचं असेल, बद्रीनाथला जायचं असेल, गंगोत्री, यमुनोत्री, तुम्ही 4 धाम जर तिथले केले तर कधी काय वातावरण बिघडेल काही सांगता येत नाही. जाण्यासाठी माणसाची तब्येतही चांगली असावी लागती. बाकीचे साधनं खूप खडतर आहे महाराज. सर्वात सोपं साधन जर काय असेल तर नाम संकीर्तन साधन पैसो पे, हरे कृष्ण नाम प्यारा हे,
गोपाल नाम प्यारा है। माता पिता बंधु भाई अरे सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है। नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है, समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं। नाम का प्रकाश लेकर, नाम का प्रकाश लेकर सूरज चंदा तारे हैं। कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है। ज्या ज्या लोकांनी भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली त्या सर्व लोकांनी सर्वात मोठा साधनाचा जर मार्गाचा अनुकरण केला असेल तर ते साधन फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन आहे। आणि त्याचा फायदा काय? जळतील पापे। भगवंताचं चिंतन केल्यानंतर तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे। नाम घेता वाया ऐकला। म्हणून बाकीचे साधन सोडून द्या, नऊ दिवस दोन टाइम जेवा असं माझं मत नाही, उपवासच करावा सर्वांनी। दोन टाइम जेवा पण कमीत कमी नऊ दिवसामध्ये कमीत कमी 11,000 वेळेस तरी देवाचं चिंतन करा, म्हणजे देवी मातेची कृपा तुमच्या जीवनामध्ये होईल। कमीत कमी 11 माळी तरी सकाळी उठल्यानंतर देवाचं चिंतन करा, तुमचा जो देव आहे त्याचं चिंतन करा। मी असं म्हणणारच नाही तुम्हाला या देवाचं करा आणि त्या देवाचं करा, आपलं असं झालेलं आहे देवता जास्त आहे त्याच्यामुळे कोणाच्या मागे जाऊ हा मोठा प्रश्न आहे। बाकीच्या लोकांना पर्याय नाही त्याच्यामुळे ते एकच देवाच्या मागे आहे। मुस्लिम लोकांचा अल्ला, मारवाडी लोकांचा सल्लान, आपला हल्ला गुल्हा आपला ताळाच करत नाही महाराज। वार बदलला की देव बदलणारी जाते आपली, असं नाहीये माझ। एक निष्ठता खूप महत्वाची आहे खरं सांगू का? तुम्हाला असं वाटतंय तुम्ही देवीच्या मागे लागली म्हणल्यावर देवीची कृपा होईल? अजिबात होणार नाही महाराज। वारकरी संप्रदायातले जेवढे काही संत महानुभाव जन्माला आलेले आहे ना, त्यांनी एक निष्ठेतेनं फक्त आणि फक्त पांडुरंगाची सेवा केली। कोणाची सेवा केली? पांडुरंगाची सेवा केली, पंढरीनाथाची सेवा केली। आणि देवी माता कोणाची पत्नी हो? कोणाची? भगवंताची। मग खरं सांगा सकल संतांना देवीची पूजा करायची गरजच पडली नाही, ते देवी मातेचं वर्णन जरी करत असेल तर त्यांना देवी सुद्धा पांडुरंग परमात्मा आहे। कुळीची ही कुळ देवी किती ठावी, देवी सुद्धा देवच मानत होते आणि देव सुद्धा देवीच मानत होते महाराज। तुकोबराची भाषा पाह ना, एक विठा बाई विठोबाला देवी जर म्हणायचं तर कोणाला? पांडुरंगाला। एक विठा बाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रबागा। तुम्ही तुमच्या अडजेस्टनुसार देवीची पूजा करता। काही लोक म्हणतात महाराज देवीला आमचा नवस आहे। काय नवस आहे? कोकड्याचा नवस आहे, कोंबड्या? अजिबात नाही महाराज।
साधू संताने सांगितलं काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा मारा पुजार खुमेणीचा वरा काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा मारा नाव देवीचं करतात आणि खातात लोक महाराज महाराष्ट्रातली कोणतीच देवी नाही घेते ना आतापर्यंत बोकड्याचं काही मुंडकं खाल्लं अजिबात नाही महाराज बरं लोक म्हणतात महाराज आम्ही 2000 बोकड्या कबूल केलाय पाच करा ना करण्याबद्दल आमचं काही मत नाही पण 5000 बोकड्या देण्यापेक्षा त्या देवस्थानाला 5000 पत्र द्या ना बोकड्याची काय गरज आहे देवीला लोकांच्या पोटाची तळगी भरण्यासाठी लोकांनी काढलेला मधला पर्याय म्हणजे नवशी विठ्ठल विठ्ठल भगवंताचं चिंतन आहे देवाचं चिंतन करा कोणताही देव घ्या पण ते देवाचं एक निष्ठतेने चिंतन करा नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे खरं सांगा लोक म्हणतात अनंत जन्माचं पाप कसं नष्ट होऊ शकतं महाराज लक्ष देऊन कीर्तन ऐका या जन्मात केलं पुढचं पापन पुण्य कोणाला कळतं कळतं महाराज आपण पिंडदान करत असताना लोकांनी पिंडदान केलं की लोक काय म्हणतात कावळा शिवला म्हणजे पिंडदान कोणाला प्राप्त झालं आपल्या पूर्वजाला प्राप्त झालं तुम्ही म्हणसाल असं कसं असू शकतं हो असतं ना महाराज शक्य आहे का नाही आता तुम्ही सर्व कीर्तनाला उपस्थित आहे तुमची आई कीर्तनासाठी उपस्थित नाही आहे का नाही ना आई कीर्तनासाठी उपस्थित आहे का नाही तुमची आई घरी आहे आणि मी तुम्हाला कीर्तनात तुमच्या आईवर शिवी दिली काही संबंध आहे का तुम्ही इथं आहे आई कुठं आहे आई कुठं आहे तुमची घरी आहे मग इथं दिलेली शिवी तिला कशी लागती ते म्हणतात बरोबर लागते मग तसं पिंडदान लागतं असं समजून चला धर्माविषयी जास्त डोके लावत जाऊ नका बरोबर आहे का नाही नेमकं अवघड आहे मला लोक फक्त शंका जी घेतात ना ती फक्त आपल्या हिंदू धर्माविषयीच घेतात बाकीच्या ठिकाणी शंका घेत नाही शंका कुशंका काढून टाका आणि फक्त भगवंताचं चिंतन करा आणि ते भगवंताचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला कुठं जंगलात जाण्याची गरज नाही कुठं हिमालयात जाण्याची गरज नाही तुम्ही प्रेमानं भजन करा तो जगाचा मालक सुखानं तुमच्या घरी अभंगाचं दुसरं चरण ननगती सायास
साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. जाण्याची गरज नाही. अनेक संतांचे चरित्र मी तुम्हाला सांगू शकतो की देवाला त्यांना देवाकडे जाण्याची गरज नाही. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे. बस एवढंच ऐकलं. त्या दिवसापासून शबरी मातेने 14 वर्ष प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बगिया में जाऊंगी मैं, कलिया चुन लाऊंगी, हर बनाऊंगी मैं, गले पहनाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. एवढ्या सहज सहज परमार्थात मिळत नाही बरं महाराज. तुमचा असा गोड गैरसमज आहे. तुम्हाला असं वाटतं नवरात्र झालं, 9 दिवस उपवास केलं म्हणजे देवी आपल्या घरी सालांडाईल, अजिबात नाही. उलटे मेले महाराज काय काय साधू संत खाली मुंडकवर पाय करू. तिथल्या कावळ्यांनी, तिथल्या गिधाडांनी त्यांचा मांस खाल्ल्यानंतर त्या कावळ्यांनी त्या कावळ्याला ना गिधाड्याला त्या साधूने सांगावं, कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो, पिया मिलन की आस. एवढं जे साधू भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही 9 दिवसात तुमच्या घरी येईल देव. एवढं सहज असं जिने थोडाफार कालावधी त्यात घालावा लागतो. एवढ्या सहज असं जे शक्यच होत नाही महाराज. 20-25 वर्ष सेवा करावं लागते तवा माणसाचं गाणं गोड लागतं लोकांना. तवा माणसाचा पखवाच गोड लागतो. लगेच आळंदील गेला आणि झाला कीर्तन कर. तुमच्या बापाने ठेवलं का? आता तर पोरायला आळंदील पाठवताना लोक डायरेक्ट आमच्या नवनाथ बाबाकडे बी येतात. अ महाराज असं तयार झालं पाहिजे ना पोरग. 6 महिन्यात इंदुरीकर झालं पाहिजे. आर्थिका भट्टी का बावळ्या घातला बाहेर काढायला, एवढं सोपं आहे का? अरे राजकारणामध्ये 40-40 वर्ष लोकांच्या दररोज 10 क्रियाविधीला तवा कुठं सरपंच होतो माणूस. 40 वर्ष 10 क्रियाविधी केल्यावर लोक सरपंच होतात. अरे आयुष्य केलं लोकांचं तरी अजून आमदार नाही, खासदार नाही, सरपंच नाही. आणि परमार्थ का एवढा सोपा आहे का? काहीतरी कालावधी घालावा लागेल ना. म्हणून कालावधी घातल्याशिवाय काहीच नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती, थोडा वेळ देवाची वाट पहा. निश्चित माझा जगाचा मालक सुखे तो घरा नारायण. पण त्यासाठी काय करा? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. हे 3 शब्द खूप महत्वाचे, आवडे अनंत आणि आळवावा. आज आवडीने नाही चालू सगळं, सवडीने चालू आहे महाराज. काय देवी पुढं गाणे म्हणतील काही सांगता येत नाही महाराज. अवघड झालेलं आहे हो. चांदन चांद हे काही गाणं आहे का? कुठून चांगलंय जे म्हणतात ते बिचारे भाग्यवान आहे. मी रात्री प्रवास करत होतो, मग आता प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन चालू होते म्हण देवी मातेचे. एका ठिकाणी आमच्या ड्रायव्हरला झोप यायला लागली. म्हणलं थांबव बापा गाडी, तू चहा घे, तोंडावर पाणी मार थोडं. आणि नेमकं तिथं नवरात्र उत्सवाची तयारी चालू होती. मग पोरायनं गाणे लावले होते. काय गाणे काय मिळे मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी. हे काय गाणं आहे का? हे गाणं आहे ना जुनं, मळ्याच्या मळ्यामध्ये. त्याच्यावर चार लावली त्यानं. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आय उभी न जगदंबा. दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी जगदंबा. लिहिणारा भाग्यवान आणि चाली जोडणारा त्याच्यापेक्षा भाग्यवान. दोघायला न दिली नेऊन आणलं पाहिजे. किती कठीण तळ आहे देवी मातेला कुठं म्हणायचं. नामदेवरायच्या अभंग आहे का? त्याच्या अभंग आहे. किती गुण आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवा.
असे तुम्ही म्हणू शकता, हे संप्रदायला आहे. काही लोक म्हणतात तुम्ही हे म्हणा ते म्हणा, लोक खुश होण्यासाठी काही नका म्हणू हे बाबा. लोक खुश होण्यासाठी काही म्हणू नका, देव खुश होण्यासाठी म्हणायचा प्रयत्न करा. अजिबात नाही, काही नसतं. तुम्ही काही जरी म्हणलं, जेवढे मानणार आहे तेवढेच मानणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मानणारही नाही आणि त्याच्यापेक्षा मास्त तुम्हाला लोक नावही ठेवणार नाही. लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. तुकोबराय सांगतात तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, ठाईच बैसुनी करा एक चित्त. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. ज्या कामामध्ये आहात त्या कामामध्ये देवाचं चिंतन करा. एक हिंदी कवी सांगतोय, जिस देश मे जिस वेश मे परिवेश मे रहो राधा रमन राधा रमन कहो. मुस्लिम धर्माचे माणसं जर एअरपोर्टला असल आणि अजानाची वेळ झाली, नमाज पडायची वेळ झाली, तर ते हे नाही पाहत की इथं एअरपोर्ट आहे, इथं लोक काय म्हणतील. तिथं ते त्यांचं वस्त्र आथरतात आणि तिथं नमाज पडतात, बरोबर आहे का नाही. देवाचं चिंतन करण्यासाठी ठिकाणाची गरज नाहीये, देवाचं चिंतन करण्यासाठी वेळेची गरज नाहीये. तुम्हाला भेटेल त्या वेळेमध्ये देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू महाराज. कुठं जाण्याची गरज नाहीये, ठाईच बैसोनी करा एक चित्त, पण आवडे कसं चिंतन करा, आवडे. तुम्ही सवडे देवाचं चिंतन करता एक तरी बरं आहे. तुम्ही 7-9 कीर्तन ठेवलं, नवना दादा खूप उपकार केले या देवस्थानानं. तुम्ही पुढच्या वर्षी अगोदर जेवण ठेवा, नंतर कीर्तन पहा, मग पहा. 7-5-3 दशकांचा मेळा, ताळकरी धरून 10-12 सापडले तर नशीब कीर्तन करायचं, कारण जेवल्यानंतर लोक कीर्तनाला थांबत. आता बऱ्याचशा लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाही, पण काय करणार, कीर्तनाशिवाय खायला भेटत नाही, त्यामुळे इच्छा जरी नसली तरी बसावंच लागतं ना. म्हणून शास्त्रामध्ये पहिलं ज्ञानदान आहे, नंतर अन्नदान आहे. अन्नदान अगोदर दिल्यानंतर नंतर झोपीतच दान आहे, ज्ञानदानाचा काही विषय नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. देवाला आळवा महाराज, देवाला काय करा, आळवा. देवाला म्हणा, भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी. भेटी लागे जीवा लागली से आस. देवाला तुम्ही करुणा पर विनंती करा, दिन तैसी रजनी झाली वो माये अवस्था लावनी गेला अजूनी कने पडिले दूर देसी मज आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी दिन तैसी रजनी झाली वो माये. आळवावं लागल ना लेकराला. जर आईला बोलवायचं असेल तर लेकरू जोऱ्या जोऱ्यात रडत, हे आई मला घे, पण आई एवढी हुशारी, आई त्याला मोबाईल देते, पोराला गोंग करते. अजिबात नाही, मोबाईल दिलं तरी रडायचं, कॅडबरी दिली तरी रडायचं, आणि रडल्यानंतर आईला माहित आहे याला मोबाईलची गरज नाही, याला कॅडबरीची गरज नाही, याला खेळण्याची गरज नाही, याला गरज कोणाची आहे, माझी. लगेच आई त्याला घेते, स्तनपान करते. तसं भक्ताने एवढा देवाचं चिंतन करायचं, मग त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा दिला तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, गाडी दिली तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, कीर्तन दिलं तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं अमोल तरी त्याच्याकडे बघायचं नाही, फक्त देवाची विनंती करायची. आणि देवाची विनंती करा महाराज, निश्चित आळवा त्याला. त्याला जर आळवलं ना महाराज, तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसाररूपी नौका पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. जा त्याच्या समोर. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
सवडीने आळवा सवडीने आळवायचं वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका जात जाऊ वेळ काढून कीर्तनाला जात जा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा आणि मग कोणत्या देवाचं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ बाकीचे मंत्र का जपायचे नाही याचं कारण तुम्हाला सांगतो ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही पायिक आहात ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही अनुयायी आहात त्या वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु म्हणजे तुकोबराय कोण आहे तुकोबराय त्या तुकोबरायने सांगितलं बाबाजी आपुले मंत्र दिला रामकृष्ण हरी या बाबांना हा मंत्र दिला आणि तुझं कल्याण होईल अजिबात त्या भानगडीत म्हणायचं रामकृष्ण हरीच म्हणायचं बाकीच म्हणायचं नाही काही जरी झालं तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरी काय व्हायचं ते देव करणारच आहे तुम्ही किती बी काही केलं तर जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे नाही होणार ते होणार नाही तुम्ही ठरून काहीच होत नाही मग तुम्ही ठरून होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा ठरलेला आहे म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा नवरात्रापर्यंत सर्व काळ नऊ दिवस फक्त नाही सर्व काळ सातत्य त्या गोष्टीचं असलं पाहिजे खरं सांगू का कोणत्याही गोष्टीचं सातत्य असलं की माणसाचा हात रुळतो बरोबर आहे का नाही सारखी जर प्रॅक्टिस असलं की माणसाचा बोल कोणताही गोड वाटतो सारखी जर ड्रायव्हिंग असली तर माणसाला झोप येत नाही सारखे कीर्तन असले तर माणसाच्या वाणीमध्ये काय ताकद निर्माण होती कोणत्याही गोष्टीत सातत्य गरजेचंच आहे आणि ते सातत्य जर सोडलं तर माणसाची ती गोष्ट टिकून राहत नाही म्हणून कोणताही प्रसंग जीवनामध्ये येऊ द्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी घरावर एक नावच लिहून ठेवा बाहेर जाताना एक पाटी लावा आणि घरात येताना एक पाटी लावा त्या पाटीवर लिहून ठेवा ए भी दिन जायंगे ए भी दिन जायंगे बस सुखात सुद्धा देवाचं चिंतन करा आणि दुःखात सुद्धा देवाचं चिंतन करा पण स्वभाव तुमचा आणि माझा असा आहे दुःख आलं की देव देव करतो सुख आलं की मनुष्य देवाला विसरून घेतो अजिबात नाही सुख के माते सील पडे जो हरी हृदय से जाय बलवारी व दुःख दिज जो पल पल नाम जपाय दुःखामध्ये देवाचं चिंतन करा विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शने यश्यात पुनर्भव दर्शनम कुंती मातेचे देवाला मागणे देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे कारण कुंती माता सांगते सुख बी तुम्हारा है दुख भी तुम्हारा है मानू किसे भगवान सुखामध्ये तर परके सुद्धा तुमचे होतात ना महाराज सुख के सब साथी दुख में ना कोई सुख के सब साथी दुख में ना कोई म्हणून दुःखामध्ये तुमच्या जवळ फक्त आणि फक्त एकच माणूस असतो त्याचं नाव आहे देव म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावीन अनेक असता साधन सर्व साधनाचे सार फक्त भगवंताचं चिंतन यावीन अनेक असता साधन वाहा तसे आन विठोबाची मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो भगवंताच्या चिंतनाशिवाय या जगात दुसरं साधन नाहीये साधू संत फक्त दोन वेळेस ज्ञानोबरायांनी एकदा शपथ घेतलेली काही लोकांनी ज्ञानोबरायाला विचारलं काव मावळी तुमचं देवावर किती प्रेम आहे सांगू तुम्हाला तुझी आन
पासनिया जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया सगळे नानोबराच्या अभंग पहा यावीन अनेक असता साधन वाहत स्यान विठोबाची मग हे सगळं सोपं आहे तू का म्हणे सोपे सर्वात सोपं काय भगवंताचं चिंतन आहे पण शेवटी कुठे टोकली तो कोपराने शहाणा तो धनी घेत आहे घेत असो घेत असे किंवा घेत आहे दोन पाठ आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणी शहाणा तो धनी घेतो येते न लगती सायास जावी वनांतरा सुखे तो घरा नारायण मग सर्वात सोपं साधन जर भगवंताचं चिंतन आहे कुठं जाण्याची गरज नाही सर्वात सोपं आहे मग ते चिंतन तुम्ही आणि मी का करू नये म्हणून एकदा प्रेमानं सर्वांना हात वर करून विठो बार सोपे आहे सर्वाहुनी शाना तो धनी घेतो येते न लगते साया सदा विवनांतरा सुखे तो घरा नारायण श्री मळाबाई देवीच्या या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पहिल्या दिवसाची सेवा सर्व संस्थांच्या वतीने तथा नवनाथ दादांच्या वतीने माझ्याकडे आलेली 9 दिवसाचा पहिला दिवस आहे म्हणा आजची पहिली माळे किती माळे पहिली माळे 9 दिवस अजून 8 दिवस तुमच्या आणि माझी शिल्लक आहे माझी सर्वांना विनंती माय बाप निश्चित नवरात्र उत्सव साजरे करत असताना उपवास धरत असताना तुमच्या जीवनाच्या व्यसनाचा उपवास धरा नक्की देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नवरात्रामध्ये उपवास धरत असताना तुम्ही सत्य बोलण्याचा उपवास धरा निश्चित देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही जीवनभर मी लोकांसोबत चांगलं वागेल याचा उपवास धरा जीवनामध्ये निश्चित देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही 9 दिवस उपवास धरायचे आणि उपवास दसऱ्याच्या दिवशी लगेच दुसऱ्याची शेती ताब्यात घ्यायची फायदा नाही बरं काही त्याचा अजिबात नाही उपवास करत असताना माणसाने आपल्या जीवनातल्या वाईट गुणाचा उपवास केला पाहिजेत कशाचा उपवास केला पाहिजे वाईट गुणाचा उपवास केला पाहिजेत आपण चांगलं राहू या शब्दाचा उपवास केला पाहिजे खोटं बोलणार नाही या गोष्टीचा उपवास केला पाहिजेत बाकीच्या गोष्टीचा उपवास करून काहीच फायदा नाही उपवास तरी काय म्हणावं सकाळी 1/2 किलो खिचडी खाता संध्याकाळी 1/2 किलो खिचडी खाता उपवास म्हणले की लोक जेवणापेक्षा जास्त खातात आणि तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले जर एकादशी म्हणली की महाराज असं वाटतं दिवाळीचे काय करू असं जर ज्या खायला उपवास आला असेल तर मनुष्य वर्षभर खाईल ना अजिबात नाही उपवास शरीर आपलं चांगलं राहावं म्हणून 15 दिवसातून एकदा तरी माणसाने फक्त पाण्यावर राहिलं पाहिजे निर्जला उपवास त्याला म्हणतो एकादशीच्या दिवशी दशमीपासूनच सुरुवात करतात लोक हा 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 आता उद्यापासून नवरात्र लागणार आहे कालची आमोशा होती रात्रभर ढोसली आहे ना 2-2, 4-4 किलो कोंबडी खाली सकाळी लग आंघोळी उठून 3 वाजता देवीला काही फायदा नाही बरं ते 9 दिवस अंगातले ते आतडेसुद्धा निघत नाही कसं काय निघत शक्य नाही होत उपवास माणसाने चांगल्या विचाराचा केला पाहिजेत उपवास माणसाने निश्चित धर्माचा केला पाहिजेत म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं मला आनंद वाटतो महाराज इकडं आलं की असं नेमकं रेग्युलर येणाऱ्या माणसाचे सुद्धा रस्ते चुकतात महाराज आमचे सिद्धेश्वर बाबा नेहमी इकडे येतात त्यांचाही रस्ता चुकला आमचा तर चुकला फेटेवाल्याचाही चुकला मागच्याचा अवघड आहे पण आहे जरी जंगल पण जंगल मे सुद्धा मंगल आहे महाराज वा पहिल्या दिवशी सुद्धा रंगदेवता एवढी निर्माण होत नाही महाराज पण खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे पुनश एकदा सर्वांना विनंती करील पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला भगवंताचं चिंतन करा निश्चित देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि नवरात्र उत्सव साजरा करत असताना नाही चांगले कार्य देवी मातेसमोर आपल्याकरता आले तरी नका करू
पण कमीत कमी असे कार्यक्रम तरी जीवनामध्ये ठेवू नका की जेणेकरून माझ्या दुर्गा मातेची माझ्या आदिशक्तीची अवकृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, खूप सुंदर उपक्रम तुम्ही राबवलाय. 9 दिवस येणाऱ्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीने लोकांच्या सहकार्यातून दररोज खिचडी आहे महाराज, जेवणसुद्धा ठेवलं नाही, ही सुद्धा काही एक खूप सुंदर तुम्ही काम केलं आहे आणि केलंच पाहिजे महाराज. काही काही वेळेस असं होतं एकादशी दिवशी काही काही लोकांचं वर्ष श्राद्ध करावं लागतं आणि लोक एकादशी दिवशी खातात हो भात खातात, अजिबात नाही महाराज. एकादशी असेल सोमवार असेल हे उपवास शास्त्राने सांगितलेले, हे उपवास माणसाने केलेच पाहिजेत. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो, जाता जाता सर्वांना विनंती करतो, प्रत्येकाने आपल्या आईची धर्माची सेवा करा. मला खूप गोड वाटतंय महाराज. एक सांगू, आमच्या नवनाथदादाने खूप सुंदर कार्य हाती घेतलंय महाराज, एक अनाथ आश्रम. त्यांनी मला सांगितलं म्हणे 60-65 मुलं, अनाथ मुलं मी सांभाळतोय, चांगली गोष्ट आहे महाराज. नवरात्रात उपवास करण्यापेक्षा, नवरात्रात बाकीचे कार्यक्रम ठेवण्यापेक्षा या अनाथ लेकरांना जरी तुम्ही खाऊ घातलं तर देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. मला स्वाभिमान आहे महाराज. एखादा माझा गुरुबंधू माझा भाऊ जर एखादं धर्माचं काम हाती घेऊन जर पुढं चालला असेल ना, तर निश्चित धर्मातल्या प्रत्येक माणसाने, हां तुम्ही बसा बसा, आलं माझ्या लक्षात, बसा बसा खाली बसा, त्यांना घेऊ. एखादा धर्माचं काम घेऊन जर एखादा मनुष्य आपला पुढं चालला असेल ना, तर माझी सर्व लोकांना विनंती आहे, त्याचे पाय ओढण्यापेक्षा त्या माणसाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. पाठीमागं सप्त्यामध्ये माझ्या मित्राने माझ्या सोपान महाराजांनी माहितीला आमच्या सिद्धेश्वर दादांनी खूप सहकार्य लोक करतात, आणि का करू नये. आपला मनुष्य जर आपल्याला जे धर्माचं काम होत नाही, आपला एखादा धर्माचा मनुष्य जर धर्माचं काम करत असेल, तर माझी सर्वांना विनंती आहे, धर्माचं काम करणारा मनुष्य कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा हे नका पाहू, त्याच्या पाठीमागं सर्वांनी उभे राहा. मी तर नेहमी सांगत असतो, अरे तुमच्या पोरांचे वाढदिवस, तुमच्या पोरांचे वाढदिवस, तुमच्या लग्नाचे वाढदिवस 5 स्टारला करण्यापेक्षा 7 स्टारला करण्यापेक्षा कधीतरी तुमच्या लग्नाचा वाढदिवस, ॲनिव्हर्सरी म्हणतात त्याला, तुम्ही काय म्हणतात लग्न, सगळ्या दुःखाच्या दिवसाची सुद्धा लोक एवढ्या सुंदरतेनं ॲनिव्हर्सरी म्हणतो त्याला आपण, वाढदिवस म्हणतो, तो वाढदिवस कधीतरी हॉटेलला करण्यापेक्षा, धरणाच्या काठी जाऊन करण्यापेक्षा, दारू पिऊन हॉटेलला खाऊन करण्यापेक्षा, कधीतरी माझ्या या गोर गरीब अनाथ मुलांसमोर जाऊन करा. मी सांगू, त्या अनाथ मुलांना तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हाताने खाऊ घालचाल ना महाराज, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य ते 7 स्टार हॉटेलला सुद्धा मिळणार नाही एवढी ताकद. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मला आनंद वाटतो महाराज, प्रत्येक धर्म कार्य करणाऱ्या माणसाने काहीतरी जीवनामध्ये सेवा केली पाहिजे. कोणी गायीची सेवा करतंय, कोणी अनाथ आश्रम करतंय. आज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर काही लोक पाहिले की त्यांना माय नाही बाप नाही, अरे ज्या माणसाला मुलं होत नसतील त्यांनी मुलं होईल ना होईल तो नशिबाचा खेळ आहे आपल्या, बरोबर आहे का नाही. अरे एखादा अनाथ आश्रमातला मुलगा जर वर्षभर त्याचा शिक्षणाचा खर्च घेतला तर स्वतःच्या लेकरापेक्षा जास्त समाधान तुम्हाला प्राप्त होईल. याचं कारण तुम्हाला सांगतो, स्वतःच पैशामुळं कधी बिघडू शकतं, अनाथ कधी बिघडणार नाही. का? कारण त्याला मायबापाची काय जाणीव आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन आमच्या नवनाथ दादांनी केलं. ते मला म्हणे महाराज मला तुम्ही पुढची तारीख घ्या. मला नवनाथ दादा मला पुढचं मागचं काय दिवस जो खाली आहे तो देतो, आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. दिवस पहिला जरी असला तरी मला पहिल्या दिवसासारखं वाटलंच नाही, कारण माईक सिस्टीम सुद्धा एकदम चांगली लावली दादा तुम्ही, त्याच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. पखवाजाचं आणि गायनाचा काही विषयच करायचं नाही, ज्यांनी गोड असा पखवाजा झाला आपल्या भागाचं वैभव, आमचे प्रसाद दादा, दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांनी गोड असं गायन केलं आमचे माऊली अनाथ आश्रम आणि ज्ञान गंगा वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व वारकरी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, नेहमीच आम्हा वारकऱ्यांना महाराज मंडळींना ज्यांचं खूप असं सहकार्य असतं, असे असणारे आमचे सिद्धेश्वर दादा चव्हाण दादाही कार्यक्रमासाठी, आपल्या अनाथ आश्रमाला सुद्धा खूप चांगलं त्यांचं सहकार्य असतं. काय त्यांच्या हाताला देवानं कात्रीच दिलेली महाराज काही कळत नाही. कोणताही मनुष्य जात त्याला ते खाली हाताने कधी पाठवत ती त्यांची पुण्य आहे नाही, त्यांच्या बापानं त्यांच्यासाठी करून ठेवलेलं आहे महाराज. मला दादाचं नाव सांगितलं की अरे ज्या काळामध्ये लोकांना पैसे पाहायला भेटत नव्हते त्या काळामध्ये पंढरपूरला आणि आळंदीला कोटी कोटी रुपयाच्या धर्मशाळा बांधून दिल्या या माणसाच्या बापानं. पुण्यवान आहे तुम्ही, शुद्ध बीजापोटी फळे
रसाळ गोमटी अशी सर्व मंडळी आमच्यावर प्रेम करतात.